उद्धव ठाकरे बोलत आहेत. करता करता आज तुमच्याकडे आलो, याच्यानंतर पुढे चिपळूणमध्ये जायचंय. आणि साहजिकच आहे, मध्ये मध्ये जे काही दगडधोंडे येत आहेत त्या दगडधोंड्यानं ओलांडून तर जावंच लागतंय. तुम्हाला भेटण्यापूर्वी मी राजनच्या मतदारसंघात होतो आणि राजनच्या मतदारसंघातून या मतदारसंघात आलोय. म्हणजे एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलेलो आहे. नाही, 50 खोके तर घेतलेच. आता किती खोके, आगडबंब खोके, म्हणजे त्याच्या इमारती होतील एवढे खोके गिळत आहेत. तरी थांबा जरा, तुम्ही भाषण करण्याच्या आधी थोडं मला बोलू द्या, मग तुम्ही गेल्यानंतर भाषण करा. हे सगळे उद्योग तुम्हाला माहित आहेत, उद्योग मंत्र्यांचे उद्योग नसते उद्योग. तसं पाहिलं तर हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत. अरे तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच 2014 म्हणजे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात. लाचारी करून माझ्याकडे आलात. आणि हे खरं आहे, मी त्यांना शब्द दिला होता मंत्रिपदाचा, मी माझा शब्द पाळला. पण ज्याला दिला तो शब्दाला नाही जगला, तो शब्द कमी पडला. मी तुला मंत्रिपद दिलं होतं 2014 मी वचन दिलं होतं. त्यावेळेला सुद्धा ते मला वाटतं म्हाडाबिडाचं काय चेअरमन पद दिलं होतं, दिलं होतं ना म्हाडाचं, म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. 19 मी काही देण्याची काही तशी गरज नव्हती, कारण मी मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र, शब्दाचे पक्के. त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता, तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरणार, मी विसरलो नाही, जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या. घेतली शपथ आणि पळाले. आणि पळाले नाही, तो त्यांचा विषय, तो त्यांचा विषय. त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय. पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही, त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे. मला तुम्हाला भेटून मी राजनकडे जाणार आहे जेवायला. अरे टाळ्याने वाजवल्या. पण मला थोडी राजन भीती वाटते, येऊ की नको. कारण मी येण्यापूर्वी ऑनलाईन बातम्या वाचतो. तुम्ही जेवणाला आमच्यासाठी काय मेनू केलं ते पण ऑनलाईन आलेलं आहे. आलंय ना, वाचलं ना, पुरणपोळी, मोदक, हे ते. आता आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्याचा खर्च मांडायला ते नालायक अधिकारी तुमच्याकडे आले तर माझी जबाबदारी नाही. नाही, अशी जबाबदारी टाळणार नाही, तुमची पूर्ण जबाबदारी माझी आहे. पण नीच माणसं कशी असतात हे राजांनी मला दिले. त्यांच्या घरी ते कुठे हे ठेवा. त्यांच्या घरी आल्यानंतर, कारण अडकवायचं ना याला, मग ती मालमत्ता किती, म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे, त्या भ्रष्टपणामध्ये त्यांनी जे किमती लावलेल्या आहेत, लाकडी चेअर व बाळासाहेबांचा फोटो, म्हणजे बाळासाहेबांची जी खुर्ची, ज्या खुर्चीने कुठे, हा फोटो इकडे आहे, ही बाळासाहेबांची खुर्ची, त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे. पण ज्या वेळेला त्या फोटोच्या ऐवजी बाळासाहेब होते, त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती, त्या खुर्चीची किंमत हे नतद्रष्ट लावत आहेत. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदीनं जाऊन विचारा, आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील, कारण त्या किमतीची, त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही. अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काय घडलं होतं तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं राजधर्म का पालन करना होगा, आठवत आहे ना. म्हणजे अडवाणी साहेबांना आता भारतरत्न दिलं, नशीब आठवणीत राहिले, नाही तर सगळ्यांना दूर करून मीच एकटा, मीच एकटा, मी म्हणजेच देश, मी म्हणजेच सगळं काही, अशी काही जणांना एक फरफरी आलेली आहे. तर वाजपेयींनी तेव्हा ठरवलं होतं की राजधर्माचं पालन, म्हणजे ते जे काय घडलं होतं गुजरातमध्ये, घडलं होतं किंवा घडवलं होतं ते वाजपेयींना मान्य नव्हतं, आणि वाजपेयी यांना काढून फेकून द्यायला निघाले होते. तेव्हा त्याच खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी अडवाणींनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया. त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय. महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये. हे महाराज, आता या अशा कितीतरी मूर्त्या आहेत, पण या एवढ्या मूर्त्या किती आहेत, कशासाठी करतोय,
काय असं महाराजांमध्ये का महाराजांची स्मृती करतोय? कारण जर महाराज जन्माला आले नसते तर आपण काय आपलं झालं असतं आणि या देशाचं नाव काय झालं असतं? मोदींना राम मंदिर बांधता आलं असतं का? राम मंदिराचं श्रेय जे कोर्टाने निकाल दिल्यामुळे करू शकले ते घेत आहेत, ते घेता आलं असतं का? कोणत्या दिशेने हे महाराष्ट्र नेत आहेत?